माननीय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा ऋणानमन सांगितला ते आमचे तरुण सहकारी आमदार अमित देशमुखजी, आमचे लहान बंधू विश्वजित कदम, आदरणीय पी एन पाटील साहेब, अण्णासाहेब डांगे साहेब, रुपनवर साहेब, त्याचबरोबर जयंत आसगावकर, जयश्रीताई जाधव, ऋतुराज पाटील, विजय देवने, वी बी काका, अरुणकुमार डोंगळे, विश्वासराव आबाजी पाटील, विश्वास आबाजी आबाजी, वसंतरावजी मुळीक, डी जी भास्कर, कादर मलबारी, निलोफर आजरेकर, शारंग देशमुख, संजय मोहिते, सचिन चव्हाण, सुनील मोदी, चिमनभाऊ डांगे, राजू हजारे, अशोक कोळेकर, राजेश तांबे, संतोष कोळेकर, संजय वाघमोडे, सर्वच रामचंद्र डांगे आणि या कार्यक्रमाचे संयोजक बबनराव रांगे, भयाजी शेळके, सन्माननीय व्यासपीठावर असणारे धनगर समाजातील सर्व समाजाच्या प्रतिनिधित्व करणारे अगदी यशवंत सेनेपासून यशवंत ब्रिगेडपर्यंत, यशवंत क्रांती सेना असेल, धनगर समाज युवक संघटना असेल, या सगळ्यांचे प्रमुख मंडळी आणि जमलेले बंधू भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, अहिल्यादेवी होळकरांचा स्मारक या कोल्हापूरमध्ये व्हावं ही बरेच वर्षाची इच्छा आज पूर्ण होते याचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. अनेकांची भाषणं झाली, अहिल्यादेवींचा इतिहास आपल्यासमोर ठेवण्यात आला आणि खऱ्या अर्थानं ज्या कर्तृत्वान भगिनीनं या देशामध्ये इतिहास घडवायचं काम केलं आणि आई अंबाबाईचा संबंध असण्यापासून ते अगदी ज्योतिबापर्यंतचे अनेक विषय अहिल्यादेवींच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि हा इतिहास पुन्हा एकदा एक चांगल्या स्वरूपानं लोकांच्या बरोबर यावा या दृष्टीनं अहिल्यादेवींचं स्मारक करण्याचं भाग्य आम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी मिळालं. मी अनेकदा विचार करतो की काही गोष्टी या समाजामध्ये शिल्लक राहतात, त्या करण्याचं भाग्य आमच्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी मिळतं. कदाचित एखादी गोष्ट विधिलिखित असते, एवढे वर्ष अहिल्यादेवींचं स्मारक व्हावं अशी समाजाची इच्छा या जिल्ह्यातली होती, परंतु योग्य वेळ आणि योग्य गोष्ट होणं यासाठी काही गोष्टी होणं अपेक्षित असतं. आणि बबनराव म्हणले तसं वसंतराव मुळीक साहेब साक्षीला आहे, शाहू स्मारकमध्येच ज्यावेळी फोटोपूजन होतं त्यावेळी ही चर्चा झाली आणि निलोफर त्यावेळी महापौर होत्या, सारंग असेल, सगळेजण होते. आम्ही म्हटलं ताबडतोब जागा उडका आणि आपटेनगरच्या या कॉर्नरला अत्यंत चांगली अशी जागा आपल्याला अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी मिळाली. मधल्या काळामध्ये कोविड होता, नाही तर वर्षापूर्वीच हे स्मारक पूर्ण झालं असतं. आत्ता देखील ज्याचा उल्लेख मगाशी झाला, प्रचंड परवानग्या, आता कुठलाही पुतळा बसवताना प्रचंड परवानग्या लागतात, त्या सगळ्या पूर्ण करून आज हा लोकार्पण सोहळा आम्हाला करता आला याचा निश्चितपणे आनंद आहे. आदरणीय सचिन पायलटजींना मी गेले 5-6 महिने 2 वर्ष सातत्यानं सांगत होतो की आपको कोल्हापूर आना है, लेकिन मुझे आपको कोल्हापूर में लाना था, ऐसे प्रोग्राम में लाना था जिस प्रोग्राम की चर्चा पूरी महाराष्ट्र में होगी. और मुझे आज बहुत खुशी है कि आज धनगर समाज के इस प्रोग्राम में आप पधारे और ये अहिल्याबाई का जो स्मारक है उसका लोकार्पण करने का नियोता आपने स्वीकारा और आपके हाथ से ये प्रोग्राम हम कर सके. कारण की आज आमचे तरुण नेते आहेत, सचिन पायलटजी एक तरुण नेतृत्व, म्हणजे आज राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, राजस्थानमध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेस बळकट करण्याचं काम केलं. आपण जर सोशल मीडियावर त्यांना फॉलो करत असू तर तुमच्या लक्षात येईल की हा माणूस गाडीत न उतरला तर 5 ते 10 हजार लोक असतात, याच्यापेक्षा कमी एकही माणूस या ठिकाणी नसतो. एवढं या माणसानं तरुण वयामध्ये एक कर्तृत्व राजस्थानमध्ये प्रामुख्यानं मिळवलेलं आहे आणि आमच्यासारख्या तरुणाला या ठिकाणी एक स्फूर्ती, ज्याचा उल्लेख अमितनी केला की देशाच्या या भविष्यकाळाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यामध्ये सचिन पायलटजींचा एक महत्त्वाचा रोल येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे असणार. कारण की आज देशाच्या या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या बरोबर ज्या तरुणांनी नेतृत्व या देशामध्ये केलं, अनेक लोक बाजूला गेले, परंतु तग धरून करायचं काम कुणी केलं असेल
तर ते फक्त आणि फक्त सचिन पायलटनी या ठिकाणी केलेलं आहे हे विसरून या ठिकाणी चाललं. आज राजकारणाचं वारं या राज्यामध्ये देशामध्ये काय चाललंय आपण बघतो. सकाळी असलेला माणूस दुपारी कुठं पत्ता लागत नाही, दुपारी असलेला माणूस संध्याकाळी कुठं याचा पत्ता लागत नाही. परंतु या बदलत्या राजकारणामध्ये स्थिर राजकारण देण्याचं काम आणि एक तरुणांची या देशातली पळी एकत्रित करण्याचं काम सचिन पायलट त्या ठिकाणी करतायत याचा आनंद आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे. सगळं संपलेलं नाही, मी परवा लातूरमध्ये म्हटलं सगळं संपलेलं नाही, अजून भविष्यकाळ शिल्लक काय हे दाखवून देण्याचं असेल तर निश्चितपणे तरुण पिढीनं पुढाकार घेणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असणार. आज या एक सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सचिनजी इथं आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. शाहू महाराजांचा आणि होळकर कुटुंबाचा ऋणानुबंध या सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे. प्रचंड नातेसंबंधातला हा ऋणानुबंध आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि धनगर समाजाचं नातं माग शाहू महाराजांच्या बरोबर काय होतं हा कोल्हापूर जिल्हा माहीत आहे. शाहू महाराजांच्यावर अस्वलानं ज्यावेळी हल्ला केला होता राधानगरीला, त्यावेळी पांडू नावाच्या धनगरानं पुढाकार घेऊन त्यांना वाचवायचं काम केलं होतं. मला वाटते त्यावेळी धनगर समाजाचे एक पैलवान कोणतर होते, शाहू महाराजांनी त्यांना अगदी खुराक देऊन त्यांना त्या ठिकाणी वस्तात करण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केलं होतं. हे जे काय नातं आहे या कोल्हापुरातल्या माणसांचं नातं आहे, कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू महाराजांचं नातं प्रत्येक समाजाबरोबर आहे ज्याचा उल्लेख अमितनी त्या ठिकाणी केला. आज ही समतेची भूमी, या भूमीनं समतेचा संदेश देशाला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सचिनजी शाहू महाराजजीने उस काल में आज राइट टू एजुकेशन आया, लेकिन 1917 में शाहू महाराज जी ने उनके कार्यकाल में राइट टू एजुकेशन शुरुआत किया था. एक आने का या जुर्माना लगाया था, जो अपने बच्चों को स्कूल में नहीं भेजेगा उसको एक आने का जुर्माना उस टाइम 1917 में शाहू महाराज जी ने लगाया था. जो भी इस देश में या देशाला दिशा देने का काम, या देशातल्या समतेचा संदेश असेल, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल किंवा सगळ्या समाजाला हॉस्टेल बांधण्याचं काम असेल, खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांनी त्या काळामध्ये या ठिकाणी केलं. आणि म्हणून आज शाहू महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून त्यांनी स्वीकारलं याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आहे. कारण की धनगर समाज आणि शाहू महाराजांचं ऋणानुबंध हा इतिहास आपल्या समोर आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला खात्री आहे की तो ऋणानुबंध अमित देशमुख म्हणले तसा अनेक घट्ट होईल, कोल्हापूरची जनता निश्चितपणे घट्ट करेल हा विश्वास मला या निमित्तानं निश्चितपणे या ठिकाणी वाटतो. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात चांगल्या विचारानं पुढे आपण जाऊया, धनगर समाज म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करूया. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, पतंगराव कदम साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी कोल्हापूरवर प्रेम केलं, कोल्हापूरला भरभरून देण्याचं काम प्रामुख्यानं या सगळ्या नेतृत्वानं सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की आज अमित देशमुख या कार्यक्रमाला आले, विश्वजीत कदम या कार्यक्रमाला मुद्दामून त्या ठिकाणी आले. आज मला देखील माझी मोठी अडचण होती, आज सीईसीची बैठक, महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सीटची चर्चेची बैठक ही दिल्लीमध्ये आज 12 वाजता होती. बाळासाहेब थोरात साहेब, नाना पाटोलेजी आणि मी आणि विजय वडेट्टीवार अशी 4 जणांची कमिटी आहे. सकाळी बैठक होती, परंतु मी रमेश चेन्नीतलला सांगितलं की धनगर समाजाचा मोठा कार्यक्रम आहे, तो चुकवून मला या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केला. सचिन पायलटजी आज त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले, आम्हाला आनंद आहे. मी मगाशी म्हटलं तसं तरुण पिढीला एक ऊर्जा देण्याचं काम सचिन पायलट त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून एक अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम बबन रानगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी. सचिनजी एक अच्छी बात इसमें, मैंने जब समाज की बैठक बुलाई तो ऑल पार्टी के लोग इस बैठक में, आज भी स्टेज पे सभी पार्टी के लोग आए. कारण की त्यांना माहित आहे की आज अहिल्या देवींचा पुत्र हा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा होतो, तर सगळ्यांनी आपण बाजूला ठेवून सगळेजण आपण आलो पाहिजे ही भूमिका धनगर समाजाने घेतली. आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की दुसरा टप्पा जो काय आपला या मागच्या बाजूचा लायब्ररी आणि हा करायचा आहे त्याचंही काम आता ही आचारसंहिता संपली तर कदाचित कोल्हापूरच्या खासदारांच्या फंडातूनच आपल्याला करावं लागेल. आणि ते स्वप्न निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूर इथली जनता पूर्ण करेल हा विश्वास या निमित्तानं देतो. कारण की सचिन पायलटजी आणि महाराजांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे मी तर काय आता बोलत राहणार आहे, पुढच्या 8 दिवसानंतर ढोल वाजणारच आहे, भंडारा उधळायचाच आहे,
काठी हातात घ्यायचीच आहे, घोंगडा घेऊन बाहेर पडायचंच आहे आपल्याला, त्यामुळे अडचण कुठली या ठिकाणी नाही आहे, एका ताकदीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बाहेर पडूया, भंडारा उधळूया आणि एक विचाराची लढाई विचारानं लढण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपण करूया एवढाच विश्वास या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। धन्यवाद साहेब, यानंतर एक छोटासा सत्कार होता।